हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग. तर आज आहे सोमवार आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. मला वाटते 11:30 झालेत आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. सो काल संडे होता. काल बरीचशी कामांचं शेड्यूल ठेवलं होतं पण काल ती कामं आवरली नाहीत, त्यामुळे ती सर्व कामं आज करायची आहेत. तर दळण करायचं आहे, दोन्ही म्हणजे भाकरीचं पण संपलं आहे आणि ह्याचं पण संपलं आहे, काय ते गव्हाचं. त्यामुळे आता दोन्ही दळप करून ठेवते. हो ना, कधी वेळ मिळेल तेव्हा ते घेऊन जाते दळायला. त्यानंतर निधी गेले क्लासला आणि आता मला जेवण बनवायचं आहे. जेवणामध्ये मी डाळ बनवणार आहे, कोबीची भाजी बनवणार आहे आणि चपातीचं थोडंसं पीठ शिल्लक आहे त्यामुळे चपात्या बनवणार आहे आणि भात. हे आहे आजचं जेवण, त्यामुळे आज काही शेअर करणार नाही कारण ते ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर मी आत्ता काय करत होती, ह्या कपाटमध्ये जे मास्क मी बोलली ना काल, तुमच्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मास्कला ते मागचे इलॅस्टिक लावण्यासाठी इलॅस्टिक आणलेले आहेत. तर आज मला ते लावायचं आहे, त्यामुळं कोणते मास्क बघते आधी, ते इलॅस्टिक लावते आणि मग ते धुवायला टाकते कारण ते ठेवून त्याचा पण वास येतो आहे, त्यामुळं ते कसं तरीच वाटतं पुन्हा ते मास्क घालायला. एवढे मास्क झालेत ना, भयानक वाढले. त्यामुळे आता मी विचार करते, बघू चांगले कुठले असतील तेवढेच ठेवणार, बाकीचे डिस्ट्रॉय करून टाकणार. त्यामुळं हे बघा, या कपाटामध्ये आहेत मास्क, पूर्ण ड्रॉवर भरला आहे मास्कने. किती अरेंज केला ना तर सगळे ते विस्कट. तर निधी तिचं सगळं सामान यामध्ये आणून ठेवते आणि सगळं असा पसारा होता. आता हे मी सर्व काढते आणि कुठला मास्क पाहिजे तेवढाच ठेवणार, बाकीचे फेकून देणार. हे बघा, इतके मास्क निघाले आणि इतके मास्क असताना आपण काय करतो, नवीन मास्क येतात. आता ह्याचा कपडा हा चांगला आहे, फक्त जो हे जे इलॅस्टिक आहे हे लूज झाले, त्यामुळं काय होतं घातल्यानंतर थोडंसं ते लूज वाटतं म्हणून आपण असं हे करतो. त्यामुळे आता मी जी हे असं झालेलं आहे, हे बघा, असे बरेच मास्क आहेत असे लूज झालेत म्हणून फेकून दिलेत ते. आता सर्वांना इलॅस्टिक लावते बसून. हाय फ्रेंड्स, मी आता तुम्हाला भेटते डिरेक्टली संध्याकाळी, कारण दिवसभर मी काही शूट केले नाही. दळण करायचं होतं, दळण केलं, ते काय दाखवणार ना, ते काय एवढं नाही. भाकरीच्या दळणामध्ये 3 किलो तांदूळ, 2 किलो झुंदळ आणि 2 किलो नाचणी घालून मी ते दळून आणणार आहे. आणि गहू काय आपण डिमळातमधून जे आणतो ते गहू साफ करून डायरेक्ट ते दळून आणणार आहे. त्यामुळे ती दळप करून ठेवली, त्यामुळे कंटाळा आला पण, कारण तांदूळ मला साफ करायला पाहिजे होते त्यामुळे थोडासा कंटाळा आला. आणि आता आमच्याकडे आलेत यश आणि यज्ञेश, होमवर्क करायला आलेत पण होमवर्क न करता नुसता टाइमपास चालला आहे आणि खेळ चालला आहे ना. यांच्या टीचरला मी आता कंप्लेंट करणार आहे. झालाय तुझा? तो किती वेळ करतोय, किती वेळ झाला बसला असेस तू? फाय टाइम लिहायला सांगितले ना, मग पटपट लिही ना. आणि आमच्या निधीबाईचं बघा काय चाललंय, नवीन फ्रॉक एक त्या डॉलला घातलाय आणि नाचवते बघा. अशी यांची दंगामस्ती तर चालूच आहे. तर बघू, मला जेवण बनवायचं, जेवण भाजी आणि डाळ आहे, भात लावायचं आणि भाकरी करायची, पण भाकरी करायला पीठच नाही आहे, हा मेन प्रॉब्लेम आहे. तर बघू काय करायचं, भातच फक्त लावून बाकी काय करणार नाही, कारण माझा नंबर दुखते जाम. मास्कला ते इलॅस्टिक लावले पण एक मास्क मी ठेवलं आहे, हां ते कसं तुम्हाला लावायचं ते दाखवायचं आहे. पण मला तिकडे अहोची अर्जंट मीटिंग चालू होती, त्यामुळं त्यांना बेडरूममध्ये जावं लागलं कारण मुलांचं इकडे दंगा वगैरे आहे, त्यामुळे ते तिकडे गेले. त्यामुळे मी काही शूट वगैरे तिथं केलं नाही. एक मास्क ठेवला आहे, मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवेन तो कसा हे करायचा. ह्या सगळ्यांचा अभ्यास घेता घेता मी इकडे बसून हे आपलं गवार साफ केली, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले आहे ना. पोरांना सांभाळणं पण आणि भाजी पण साफ झाली. चला यज्ञेश, आवरा पटापटा जेवायचं नाही का?
अक्षर चांगलं काढायचं, गंदू काढायचं नाही. अक्षर लिहिताना उलट लिहायचं नाही, सरळ लिहायचं. बी कसा काढायचा? एक स्टँडिंग लाईन आणि नंतर क, तो झाला बी. तू कसा काढतो? असा आणि असा उलटा. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग कालच्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करते, कारण आज मी तुमचे काल मी जास्त काही शूट केलं नाही आहे. मग म्हटलं चला आजचा ब्लॉग म्हणजे माझं डेली क्लिनिंग रुटीन, म्हणजे मी सकाळी काय काय करते ते तुमच्याशी शेअर करूया. म्हणजे माझ्या काही मैत्रिणी असतील त्यांना त्याचा उपयोग होईल म्हणून. म्हणजे डेली क्लिनिंगमध्ये मी काय काय करते, डस्टिंग, क्लिनिंग, मॉप, म्हणजे फरशी पुसणं वगैरे. तर आज फरशी वगैरे पुसणार नाही आहे, कारण क्लीन आहे फरशी, रात्रीच पुसली त्यामुळं. पण बाकीची जी कामं आहेत, डस्टिंग करणं, बाकी सर्व साफ करणं, कपडे लावणं, भांडी घासणं, भांड्यांचा पसारा पडलेला असतो ना ते सर्व करणं, ती क्लिनिंग रुटीन मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर म्हटलं चला कालच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग इन्क्लूड करूया. आणि आज मी काय काय करते, म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये मी इन्क्लूड करत नाही की माझं डेली क्लिनिंग रुटीन काय असतं, बाकी स्वयंपाक काय असतो किंवा हे सगळं इन्क्लूड करते. पण क्लिनिंग रुटीन मी कधी इन्क्लूड केलं नाही. तर म्हटलं चला आज तुमच्याशी ते शेअर करावं म्हणून मी आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. निधी मॅडम क्लासला गेले, अहो ऑफिसला गेले, मी एकटीच घरी आहे, त्यामुळं आता माझी कामं पटापट व्हायला मदत होईल. कारण ज्यावेळेला आपल्याला कामात कोण डिस्टर्ब करणारं नसतं त्यावेळेला आपली कामं पटकन होतात, त्यामुळं माझीही कामं तशीच होतील. त्यामुळे आता मी कामाला लागते, झाडू मारते पहिला, नाही आधी डस्टिंग करते नंतर झाडू मारते. मागचा जो टेबल आहे तो खराब झाला आहे, बराच दिवस झाले मी त्याच्यावरचं सगळं काढलं नाही, कारण लहान मुलं असतं घरी, ते कितीही आपण साफ केलं तरी ते कचरा करतच असतं. त्यावर आता पहिला आधी डस्टिंग करूया आणि मग बाकीचं क्लिनिंग रुटीन करूया. सकाळी निधीला नाश्त्यामध्ये मी सँडविच दिले, त्यामध्ये मस्त पोटभर सँडविच खाऊन गेले, त्यामुळे जेवणामध्ये पण वेगळं काही करायची गरज नाही आहे. झाडांना तर पाणी घालून झालेलं आहे, त्यांची सेवा करून झालेली आहे झाडांची. तर आता मला हे सगळं क्लीन करायचं आहे. आमच्या निधी मॅडमनं सर्व पसारा केला आहे, आधी हे पूर्ण क्लीन करते, कारण मला हे बघून बघून कंटाळा आला आहे. बरेचदा मी विचार करते जाऊ दे, आपण किती ठेवलं तरी निधी पुन्हा तेच करणार आहे, पण ते आपल्यालाच बघवत नाही आहे ना. आणि तिकडे थोडीशी डस्ट वगैरे आली, एक दिवस जर साफ नाही केले ना तर पूर्ण सगळा असा कचरा कचरा होऊन जातो आणि ते आपल्यालाच घाण वाटते. त्यामुळे मी आता हे पूर्ण क्लीन करून घेते आणि मग आपण पुढे तयारी करू. आता मी एक सुका कपडा घेतलेला आहे आणि तिथे काय काय वस्तू आहेत त्या आधी बघते आणि त्या ज्याच्या त्या त्या जाग्यावरती ठेवून देते. माझी निधी काय करते, तिला जी खेळायला खेळणी वगैरे लागतात किंवा तिच्या ज्या वस्तू असतात त्या अशा ज्या टेबलवरती ठेवून देते. एकतर ती खाली पूर्ण पसारा मांडून खेळते, नाहीतर मग तिला सांगितलं की तुझं तुझं आवडतं, ती आवडते. पण ते काय करते, ह्या टेबलवर ठेव, बाजूला तो दुसरा सेंटर टेबल आहे त्यावरती सगळं मांड, असं करते. त्यामुळं कसं पसारा खूप जास्त दिसतो तो. आणि कितीही सांगितलं तरी ती लहान मुलं, त्यांना काही एवढं समजत नाही किंवा काय कळत नाही. तर इथे तिचं हे जे खेळणं आहे ते ॲज अ डेकोर म्हणून मी वापरते, त्यामुळं हे जे आहे ते ती खेळायला नाही घेत, फक्त ते डेकोरेशनसाठी तिथे ठेवलेलं आहे. तिला सांगितलं होतं याचं प्लास्टिक नको काढू, पण तिनं ऐकलं नाही, त्यामुळे तिनं तो प्लास्टिक काढलेला आहे त्याचा. सोबत ह्या ट्रॉफी आहेत, ह्याच्यावरती एक दिवस आडानी असा जर कपडा फिरला पाहिजे, नाहीतर मग डस्ट येते, धूळ येते, ती बसलेली असते अशी याच्यावरती, त्यामुळे त्याच्यावरती कपडा फिरला तर त्याही चांगल्या नीटनेटक्या आणि सुटसुटीत राहतात. त्यामुळे मी काय करते, आधी हे टेबलवरती पूर्ण सगळं साफ करून घेते. हा टेबल ॲक्च्युली खालून त्याचे प्लाय थोडा खराब होत आला आहे, आता नवीन बदलायचं आहे. यामध्ये जास्त असं स्टोरेज नाही आहे, खालचे चार कप्पे आहेत, पण त्यामध्ये माझे दोन्ही कप्पे हे माझ्या बुक्सनी भरलेत. आणि काय झालं आहे, ते बुक्स सगळे या टेबलमध्ये आहेत, त्यामुळे मला ते वाचायला भेटत नाही आहेत. कुठलं एखादं बुक काढायचं झालं तर सर्व काढावं लागतं. सोबतच मी टी व्हीवरती पण कपडा फिरवून घेतलेला आहे. आणि हा जो शूरॅक आहे त्याच्यावरती पण मी हे डेकोरेशनसाठी दोन काचेचे बाउल ठेवले, ते छान वाटतात. मी एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. आणि सोबतच हा आहे बांबू प्लांट, तर त्याच्या तो यालाही पाणी घातलेलं आहे, खूप सुंदर दिसतं, मस्त वाटतं हे.
लगे हात मी जो हा टेबल आहे सेंटर टेबल तोही साफ करून घेते, कारण त्याच्यावरती बरंचसं सामान ठेवलं जात होतं, त्यामुळे ते साफ केलं आणि पूर्ण घराला आता झाडू मारून घेते, कारण झाडू मारल्याशिवाय घर स्वच्छ होत नाही. तर कारण पारोशी चीड असते ती काढलीच पाहिजेत. माझी आजी नेहमी सांगते सकाळी उठल्या उठल्या आधी घराला झाडू केला पाहिजेत. पण इकडे आपण काय करतो, हे सर्व काम थोडं लेट करतो आणि एक टिफिन बनवणं, मुलांची सोय करणं, त्याच्याकडे थोडं आधी दूर लक्ष देतो आणि मग घरामच्या साफसफाईला लागतो. माझंही तेच होतं, आधी बाकीचं कामं आवरायची असतात, निधीला पाठवणं क्लासला, त्यामुळे तिला चहा नाश्ता बनवणं, तिचा आंघोळ वगैरे आवरणं, तिची तयारी करणं, मग तिला क्लासला पाठवणं, त्यानंतर मग आपण घरातली ही कामं सगळी करायला घेतो. तर माझंही तेच होतं, त्यामुळे मी आता पूर्ण घराला झाडू मारून घेतला आहे. सोबतच ही बेडवरची जी बेडशीट आहे तीही झाडून घेतली, कारण निधी त्याच्यावरही सतत उड्या मारत असते, त्यामुळे तीही त्याच्यावरही धूळ आली होती, त्यामुळे तीही लावून घेतली. फक्त ती आता काय झालं आहे, छोटी झाली आहे, त्यामुळं असं हे दिसतं. पण साफ करून झाडून घेतली आणि तीही नीटनीटकी लावून घेतली, सोबतच पूर्ण घराला झाडू मारला, किचन, बेडरूम आणि हॉल, त्यामुळं पूर्ण क्लीन झालं. ह्या असे झाडू आहेत त्यामुळं ते वाकायला वाकायला जास्त लागत नाही, उभ्या उभ्या आणि सर्व झाडू मारून होतो. आपल्या संपूर्ण घराला ज्या वेळेला छान असा झाडू बसतो ना, किंवा कचरा सगळा आपण काढतो, त्यावेळेला घर किती मस्त आणि फ्रेश वाटतं. आता क्लीन अँड क्लिअर झालेलं आहे माझं घर. तर सर्व झाडू वगैरे मारून झालेलं आहे. आता मला किचनमध्ये जाते, किचनची अवस्था दाखवते, कारण सकाळी अहो ऑफिसला गेलेत, निधी क्लासला गेली, निधीला मी पटकन सँडविच बनवून दिलं होतं, त्यामुळं थोडासा पसारा पडला आहे आणि प्रत्येक बाईचं मला वाटतं असा पसारा पडतच असेल. तर आधी मी हे सर्व क्लीन करते, हे बघा तुम्हाला दाखवते मी. अशी अवस्था आहे सध्या किचनची. तर म्हटलं चला आधी किचन क्लीन करून घेऊया. इकडे हे डब्बे दिसत आहेत, काल दळपं केलेत दोन, भाकरीचं आणि गव्हाचं, त्यामुळे ती आहेत. असं सर्व आहे, किचनवरती पूर्ण पसार आहे. आधी मी किचन नीट अँड क्लीन करते आणि मग जेवणाला लागते. चला तर मग अच्छा या साफसफाईला सुरुवात करूया. आपण ज्या वेळेला जेवण बनवायला किचनमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला किचन क्लीन अँड क्लिअर सर्वांनाच आवडतं, मलाही आवडतं. त्यामुळे मी काय करते, आधी सर्व वस्तू जागच्या जागी ठेवते आणि पसारा पडला होता सकाळी नाश्ता चहाच्या ह्याच्यामुळे, आणि त्यामुळे वस्तू जाग्यावरून हलतातच ना शेवटी इकडे तिकडे, त्यामुळे मी सगळा कचरा दोहे केला, खरकटं काढलं, ते एका पिशवीमध्ये टाकलं, सोबतच एका ओल्या कपड्याने मी सर्व ओट्या वगैरे साफ करून घेतला आणि नंतर मग मी भांडी घासायला जाणार आहे. तर आधी काय केलं, सर्व वस्तू जिकडे तिकडे ठेवल्या स्वतः त्याच्या त्याच्या जाग्यावरती, आणि ओला कपडा घेऊन आधी पूर्ण किचनवरती तो हे करून घेतला, म्हणजे पुसून घेतलं किचन, कारण मला ती थोडं थोडं धूळ अशी जाणवते. आणि ज्या वेळेला मी जेवण बनवायला किचनमध्ये येईन त्या त्या वेळेला मी हा ओल्या कपड्याने आधी स्वच्छ करते, सोबत हे ज्या ह्या ट्रॉल्या वगैरे आहेत त्यांच्यावरती कपडा मारते. आणि हे माझं गव्हाच्या पिठाचा डब्बा संपलेला आहे, थोडंसं पीठ शिल्लक आहे, तर ते मी वापरेन. आणि सोबतच हे तांदूळ पण संपलेले आहेत, तांदळाचं पण कोटा संपलेला आहे, आणि त्या जागी हे गव्हाचं पीठ ठेवते नवीन करून आणलं. पण तो डब्बा मी उचलला आणि मला पटकन असं थोडंसं त्रास जाणवला, त्यामुळं मी नंतरचा डब्बा असा घसकटून ठेवलेला आहे किंवा असा पायाने सरकवला आणि मग तो वरती ठेवला. तर ह्या वेळेला काही उचलणं म्हणजे टेन्शनच वाटतं आणि आपल्या लक्षात पण येत नाही काम करताना की आपण जड वस्तू उचलतो आहे वगैरे. तर आता मी गव्हाचा डब्बा आणि तांदळाचं जे भांडं असतं तेही घासायचं आहे. त्यामुळे मी आधी ही जी माझ्या जाळणीतली भांडी आहेत ती आधी लावून घेते पूर्ण जाळीमधली, म्हणजे भांडी लावली की भांडी नवीन घासून त्यामध्ये टाकायला ती बरी पडतील म्हणून. तर पटापट आधी मी ही भांडी लावून घेते.
इथे हा जो गव्हाचा डब्बा मी रिकामी केला होता त्यामध्ये पाणी मारून ठेवते, म्हणजे माझी बाकीची भांडी घासून होईपर्यंत तो चांगला भिजला जाईल आणि माझी भांडी घासायला बरं पडेल. सोबतच ही जी भांडी आहे त्यातलं खरकट मी सर्व काढून घेते आणि नंतर मग तो घासायला भांडी घासायला बरं पडतं. कारण खरकट आधी आपण काढलं तर आपल्याला कळतं, आणि खरकट काढून झालं की पहिला आधी बेसिन साफ करते आणि नंतर मग मी भांडी घासायला घेते. त्यामुळे इथं मी माझं हे बेसिन साफ केलेलं आहे आणि माझं पोट ना बेसिनला पूर्ण लागतं आणि पूर्ण भिजतं, म्हणून मग मी इथे एप्रन घातलेलं आहे आणि लगेचच मग भांडी घासायला घेतली. पटापट भांडी घासून घेते कारण खूप भांडी पडली होती रात्री, का थोडासा कंटाळा केला. आणि शक्यतो मी भांडी रात्रीची ठेवत नाही, पण काय करणार, सध्या तब्येतीलाही सांभाळणं गरजेचं आहे, त्यामुळे रात्रीची भांडी शिल्लक होती थोडीशी आणि सकाळची चहा नाश्त्याची अशी थोडी जास्त भांडी पडली होती. आता उद्यापासून मी बाई लावली आहे, म्हणजे मावशा लावली आहे कामाला भांड्याला, त्यामुळं माझं हे काम एक वाचेल उभं राहून काम करायचं. पण शक्यतो रात्रीची दिवसभराची भांडी साठवून ठेवायला मला नाही आवडत, पण आता काय करणार, परिस्थिती आहे, वेळ आहे, तोपर्यंत करायचं. आणि नंतर मला ज्यावेळेला वाटेल की मी हे सर्व कामं मी स्वतः स्वतः करू शकते त्यावेळेला मग पुन्हा माझं स्वतःचं रुटीन चालू होईल. तर बघू आता उद्यापासून कसं आमचं शेड्यूल होतं ते. तर इथं भांडी घासून झालेली आहेत, सोबतच जे मोठे टोप होतं किंवा कुकर होता तो पण मी घासून घेतला, कारण कुकर प्रत्येक जेवणानंतर म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तो घासला जातो तो मी तसाच तो वापरत नाही. सोबतच हे तांदळाची टाकी होती ती पण घासून घेतली आणि चपातीचं जे गव्हाचं पीठ होतं ते पण डब्बा घासून घेतला. आता मी गव्हाचं पीठ दळून आणले त्यामुळे तो दुसऱ्या डब्यामध्ये आहे. माझं दरवेळी असंच होतं, हा डब्बा खाली व्हायच्या आधी मी दुसऱ्या डब्यामध्ये गव्हाचं पीठ दळून आणते आणि नेक्स्ट टाईम ज्या वेळेला वाटतं त्या डब्यातलं गव्हाचं पीठ संपलं आहे त्यावेळेला मग ह्या डब्यामध्ये दळून आणते. म्हणजे कसं होतं, प्रत्येक तोच डबा वापरला जात नाही आणि जर यामध्ये काही ते चांगलं आपलं पीठ चांगलं राहायला मदत होते. भांडी घासून तरी झाली आणि इकडे हे डब्बे मी सुकत घातलेत गॅलरीत, किती छान होऊन येते बघा माझ्या, त्यामुळे ते डब्बे वगैरे सुकत घातलेत. आता कपडे घडे घालायचे आहेत, तर बेसिकली मी तुमच्याशी माझं डेली क्लिनिंग रुटीन शेअर करते. तर ॲज युजुअल इकडे कपड्यांचा ढीग पडलेला आहे, तर आता कपड्यांच्या घड्या घालते आणि मग तुमच्याशी बघते. निधी मॅडमनी पिशवीत खेळणी भरून ठेवलेत बघा तिची, ही जी पिशवी आहे ना बाजारची पिशवी, ही मी घरी शिवलेली आहे. तुम्हाला जर अशा पिशव्या कशा घरी शिवायच्या हे जर माझ्या पाहिजे असेल माहिती तर मला कमेंट करा, मी नक्की सांगेन तुम्हाला, शेअर करेन. आणि खूप सारं सामान येतं, ओझं पण येतं आणि पिशवी फाटायचं काही टेन्शन नाही आहे, त्यामुळे हे जे आहे हे मी घरी शिवलेली आहे. तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन कशी शिवायची ते. कपड्यांच्या घड्या घालून तर झाल्या, आता बाकीची कामं आवरायची आहेत. अजून दिदी नाही आली, जेवण बनवायचं आहे. पण आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. डेली डेली हीच कामं चालू असतात प्रत्येक बाईची, मला वाटतं माझ्यापैकी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत जे व्हिडिओ बघत आहेत त्यांची हीच कामं चालू असतात दिवसभर, डस्टिंग करणं, क्लिनिंग करणं, फरशी पुसणं, भांडी घासणं हे ते. ज्यांच्याकडे मावशी वगैरे येतात त्यांचं थोडंसं काम हलकं होतं. माझ्याकडेही उद्यापासून मावशींना मी बोलवले भांड्यासाठी, कारण माझं पोट वाढलं आहे आणि ते ओट्याला लागतं. आणि आहोंचं पण पुन्हा ऑफिस चालू झालं आहे, म्हणजे त्यांना आठवड्यातून 3 दिवस ऑफिसला बोलवतात, बाकीचे दिवस घरी असतात. पण त्यांचं काम इतकं असतं ना, ते ऑफिसला गेलेले बरे वाटतात, घरी नको असं होतं. रात्री 9-9:30 वाजेपर्यंत त्यांचं काम चालू असतं आणि त्यानंतर मग त्यांना काही करा म्हणणं चुकीचं आहे आणि मला पण ते आवडत नाही, कारण दिवसभर जो माणूस काम करतो त्याला पुन्हा आपण काम लावणं बरोबर वाटत नाही. त्यामुळं मी भांड्यासाठी मावशी लावली आहे, उद्यापासून त्या येतील.
त्यामुळे आजचं क्लिनिंग रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं. तर हे होतं माझं डेली क्लिनिंग रुटीन, दिवसभर हेच चालू असतं. पण ते प्रत्येक व्लॉगमध्ये मी इन्क्लूड करत नाही, कारण तुम्हाला तेच सारखं दाखवलं तर तुम्ही पण ते बघायला कंटाळा करणार ना म्हणून. पण डेली हेच असंच चालू असतं. ही सर्व कामं झाली की मग मी जेवणामध्ये वगैरे जाते, त्यामुळं जेवण बनवायला वगैरे जाते. त्यामुळं तर आजचं हे माझं क्लिनिंग रुटीन. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त का. यानंतर काय होतं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. बाय.